नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक एक, चुकीची जोडी ओळखा। पर्याय आहेत, पर्याय एक नंबरची जोडी आहे असहकार चळवळ 1920, दोन नंबरची जोडी आहे स्वराज्य पक्ष 1923, तीन नंबरची जोडी आहे सविनय कायदेभंग 1930 व चार नंबरची जोडी आहे चले जाव चळवळ 1935। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, चले जाव चळवळ 1935 ही चुकीची जोडी आहे। कारण चले जाव चळवळ ही 1942 झालेली चळवळ आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चुकीची जोडी म्हणजे चले जाव चळवळ 1935। प्रश्न क्रमांक दोन, खालीलपैकी कोणास बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते। पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक डॉक्टर नॅरिस वाडिया, पर्याय क्रमांक दोन संदीप पांडे, पर्याय क्रमांक तीन पी साईनाथ, पर्याय क्रमांक चार डॉक्टर सलीम अली। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, डॉक्टर सलीम अली यांना बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक तीन, पासपोर्ट कोणते खाते प्रदान करते। पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक गृह खाते, पर्याय क्रमांक दोन पर्यटन, पर्याय क्रमांक तीन परराष्ट्र व पर्याय क्रमांक चार आहे संरक्षण। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गृह खाते, पासपोर्ट हे गृह खाते प्रदान करते। प्रश्न क्रमांक चार, भारताच्या असा झालाय पण तो प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे। पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक तीन सरदार वल्लभभाई पटेल व पर्याय क्रमांक चार आहे जे बी कृपलानी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, जे बी कृपलानी हे भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रीय संविधान समितीचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक पाच, कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे। पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक, पर्याय क्रमांक दोन गटविकास अधिकारी, पर्याय क्रमांक तीन उपजिल्हा अधिकारी व पर्याय क्रमांक चार आहे तहसीलदार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, तहसीलदार। कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार हे कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार तहसीलदारास असतात। प्रश्न क्रमांक सहा, तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात। पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक सज्जा, पर्याय क्रमांक दोन सदर, पर्याय क्रमांक तीन चावडी व पर्याय क्रमांक चार आहे दप्तर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सज्जा, तलाठ्याच्या कार्यालयास सज्जा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक सात, महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात। पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक 18, पर्याय क्रमांक दोन 19, पर्याय क्रमांक तीन आहे 288 व पर्याय क्रमांक चार आहे 48। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन 19, महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 एवढे सदस्य निवडून दिले जातात। तर महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 एवढे सदस्य निवडून दिले जातात, हे दोन्ही मुद्दे नीट लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक आठ, तंबाखू निषेध दिन किती तारखेला साजरा करतात। पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक, पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक 15 मे, पर्याय क्रमांक दोन 31 मे, पर्याय क्रमांक तीन 1 मे व पर्याय क्रमांक चार आहे 8 मे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन 31 मे, या दिवशी किंवा या तारखेला तंबाखू निषेध दिन साजरा करतात। प्रश्न क्रमांक नऊ, पिंपरी चिंचवड येथे झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितवे होते असा प्रश्न आहे, कितवे होते। तर पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक 89वे, पर्याय क्रमांक दोन 88वे, पर्याय क्रमांक 386वे व पर्याय क्रमांक चार आहे 87वे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक 89वे, पिंपरी चिंचवड येथे झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते। यावर्षी पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड येथे नवीन पोलीस आयुक्तालय म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी झालेले आहे, परंतु
आता या भरतीमध्ये पिंपरी चिंचवडचे देखील परीक्षा होणार आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। पिंपरी चिंचवड येथील पोलीस भरतीचा पेपर किंवा पोलीस भरतीचा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। पिंपरी चिंचवड येथे झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितवे होते, तर 89वे होते। प्रश्न क्रमांक 10, लक्ष्मण माने यांनी कोणती कादंबरी लिहिली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 उचल्या, पर्याय क्रमांक 2 उपरा, पर्याय क्रमांक 3 आत्मवृत्त व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपरा। लक्ष्मण माने यांनी उपरा ही कादंबरी लिहिलेली आहे। प्रश्न क्रमांक 11, सैनिकी शाळा कोठे सुरू करण्यात आली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 आहे वर्धा व पर्याय क्रमांक 4 आहे कोल्हापूर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातारा। सातारा या ठिकाणी पहिली सैनिकी शाळा सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 12, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हमीद अन्सारी, पर्याय क्रमांक 2 रामनाथ कोविंद, पर्याय क्रमांक 3 प्रणव मुखर्जी व पर्याय क्रमांक 4 आहे मनमोहन सिंग। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रामनाथ कोविंद हे भारताचे राष्ट्रपती आहेत। तर उपराष्ट्रपती आहेत एम व्यंकय्या नायडू, हे देखील लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 13, 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी गुडविल ॲम्बॅसिटर म्हणून कोणाची निवड झाली होती? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सलमान खान, पर्याय क्रमांक 2 सचिन तेंडुलकर, पर्याय क्रमांक 3 अभिनव बिंद्रा व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सलमान खान यांची 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी गुडविल ॲम्बॅसिटर म्हणून निवड झाली होती। प्रश्न क्रमांक 14, भारताच्या शेजारी कोणत्या देशात प्रथमच महिला सरन्यायाधीश झाली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नेपाळ, पर्याय क्रमांक 2 भूतान, पर्याय क्रमांक 3 आहेत बांगलादेश व पर्याय क्रमांक 4 आहे श्रीलंका। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेपाळ, भारताच्या शेजारी नेपाळ या देशात प्रथमच महिला सरन्यायाधीश झालेली आहे। प्रश्न क्रमांक 15, CID ची स्थापना कोणत्या साली झाली? इंटेलिजन्स ब्युरो CID म्हणजे CID याची स्थापना कधी झालेली आहे? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1908, पर्याय क्रमांक 2 1909, पर्याय क्रमांक 3 आहे 1900 व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1909 CID म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोची स्थापना झालेली आहे। तसेच CID चे मुख्यालय कोठे आहे हे जर कुणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा, कारण हा प्रश्न बऱ्याच वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे की इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे CID चे मुख्यालय कोठे आहे। या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कळसुबाई, पर्याय क्रमांक 2 K2, पर्याय क्रमांक 3 अस्थंबा व पर्याय क्रमांक 4 आहे माउंट एव्हरेस्ट। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे। तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई व जगातील सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट। हे 3 मुद्दे नीट लक्षात ठेवा। आपल्या हा प्रश्न आपला प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते, तर भारतातील सर्वात उंच शिखर आहे K2। या व्हिडिओमध्ये इतकेच। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल। धन्यवाद।